नमस्कार शेतकरी मित्रांनो, आणि आपण पाहत आहात कृषी वैभव यूट्यूब चॅनल। कृषी वैभव या यूट्यूब चॅनलमध्ये बद्दल आपण शेती जगतातील नवीन नवीन माहिती जाणून घेत असतो। तर मित्रांनो, चला आता आपण आज ठिबकवरील सोयाबीनची माहिती जाणून घेणार आहोत। तर आपल्याला अशा प्रकारे ठिबकच्यावर सोयाबीनवर लागवड करायची आहे। तर मित्रांनो, आपण या क्षेत्रामध्ये ठिबक सिंचन सध्या समांतर रेषेमध्ये आपण पांगून घेतलेलं आहे, आणि हा पसरल्यानंतर आपण याला 18 इंची जी काकरी दोन्ही नळी बाजूनं काकरी काढलेली आहे। दोन ओळीतील अंतर आपण 4.5 फूट ठेवलेलं आहे, आणि एका नळीच्या बाजूनं आपण दोन साईडला काकरी काढून घेतलेलं आहे, आणि त्या काकरीमध्ये आता आपल्याला सोयाबीन लागवड करायची आहे। त्या अगोदर आपल्याला खत हे त्या काकरीमध्ये टाकायचं आहे। तर हे जे खत आहे हे आपलं सिंगल सुपर फॉस्फेट पहिला डिसल डोस म्हणून आपल्याला या सोयाबीनला द्यायचं आहे। तर या अशा प्रकारे आपण या काकरमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट असे टाकून घ्यायचे। इतकी आपल्याला याच्यावेळेस 3 ते 4 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट टाकायचं आहे, आणि यंत्राच्या सहाय्यानं आपल्याला याला टोकन पद्धतीने पेरणी करून घ्यायची। तसेच पेरणी करतानाचा तो व्हिडिओ आम्ही तुम्हाला लवकरच दाखवणार आहोत। तरी जे कोणी शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।